भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून निसटल्याचा पराक्रम करून संपूर्ण मुघलशाहीला दणका दिला होता। हेच पर्व शिवप्रताप या चित्रपटातून येत्या सप्टेंबर महिन्यात उलगडलं जाणार आहे। या चित्रपटाचं चित्रीकरण आग्र्यातील लाल किल्ल्यात पार पडलं असून याबद्दलचा एक व्हिडिओ खुद्द अमोल कोल्हेनं शेअर केला आहे। याबद्दल बोलताना डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की अशा वातावरणात शूटिंग करणं म्हणजेच वेडेपणा आहे। आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटिंग कसं शक्य आहे? अनेकांच्या अनेक शंका, पण प्रत्यक्ष इतिहास जणू 356 वर्षानंतर त्या घटनेला कॅमेराच्या लेन्समधून पाहणार होता। ASI नियमावलीचे पालन करता करता होणारी दमछाक, त्यात 38 ते 40 डिग्री असलं तरी 70% आर्द्रतेमुळे 42 ते 44 वाटणारं तापमान, तेही सकाळी 9 वाजता। चुकून टाचणी विसरली तरी किल्ल्यातून बेस कॅम्पपर्यंत पायपीट, ना बसायला खुर्ची ना पंखा, सावलीसाठी आडोशाला उभं राहावं तर घामाच्या धारा आणि जरा हवेशीर ठिकाणी उभं राहावं तर उन्हाच्या झळा। रोज 4-5 जण अंथरून धरायचे, नाहीतर थेट हॉस्पिटलमध्ये। तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी बचेंगे तो और भी लढेंगे या ईर्षेनं शूटिंग सुरू। पण यात खरं कौतुक करायला हवं ते आमच्या टीममधील सेटिंग बॉईज, स्पॉट बॉईज, लाईट बॉईज, कॉस्ट्युम डिपार्टमेंट, डिरेक्शन टीम, कॅमेरा टीम आणि ज्युनियर आर्टिस्टचं, कारण या सर्व प्रतिकूलतेत ते सर्वजण ठाम होते। महाराजांच्या पेहरावात मी जेव्हा लाल किल्ल्यात पाऊल ठेवलं तेव्हा भारावलेले अगदी डोळे भरून तो प्रसंग डोळ्यात साठवणारे आणि 356 वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाच्या पुनरप्रत्ययाचे ते सर्वजण पहिले साक्षीदार होते। स्ट्रेंथ ऑफ अ चेन इज जज बाय द स्ट्रेंथ ऑफ वीकेस्ट लिंक इन द चेन, या उक्तीप्रमाणे टीमची ताकद दाखवून देत होते। आणि आमचा टीम लीडर, आमचा दिग्दर्शक कार्तिक केंडे तर पहाडासारखा त्या प्रतिकूलतेच्या छाताडावरती पाय ठेवून उभा होता। मला जाणवत होतं की आपापल्या परीने प्रत्येक मावळा लढत होता आणि प्रत्येकाची प्रेरणा लाल किल्ल्याकडे स्वाभिमानी नजर रुकून ताट मानेनं उभी होती। शतकानुशतकं अजरामर प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज। शिवप्रताप चित्रपट पाहण्यासाठी आपण किती उत्सुक आहात नक्की लिहा व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये। आणि पाहत रहा अल्ट्रा मराठी बज। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।